नमस्कार। 10 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक घडामोडी। फैजपूर शहरात 35 वर्षीय महिला व तिच्या पतीला एका दाम्पत्याची मारहाण, महिलेचा केला विनयभंग। पिंपरी शिवारात गावठी दारू तयार करताना 22 वर्षीय तरुणाला पकडले, 15,000 मुद्देमाल हस्तगत। टेंभी शेतशिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे 27,000 रुपयाचे विद्युत तार चोरी, यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सांगवी बुद्रुक येथे 32 वर्षीय महिलेचा फिनॅल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, यावर रुग्णालयात उपचार। निमगाव गोवर्धन गोशाळेत बसुबारस साजरी, गोमातेतही महालक्ष्मीचा वास, हबप संचित महाराज यांचे प्रतिपादन। किनगाव येथे केळी विम्यापासून वंचित शेतकऱ्यांकडून रस्ता रोको, रस्त्यावर टायर जाळून साजरी केळी काळी दिवाळी। तर यावल तहसीलदारांची संवेदनशीलता, निराधार वंचितांसोबत साजरी केली दिवाळी, वृद्धास दिली दिवाळीची भेट। आता बघूया सविस्तर घडामोडी। यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे। दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते, यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे। 2,000 खरेदीवर टी शर्ट फ्री, 4,000 खरेदीवर शूज फ्री आणि 5,000 खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री। तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे। तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून। फैजपूर शहरातील नम्रता नगर भागात एका 35 वर्षीय महिला व तिच्या पतीला एका दाम्पत्याने मारहाण केली आणि महिलेने परिधान केलेला पंजाबी ड्रेस फाडत तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आणि तिचा विनयभंग केला। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फैजपूर शहरात नम्रता नगर आहे। नम्रता नगरमधील रहिवासी एका 35 वर्षीय महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ती महिला आपल्या पतीसोबत राहते तेव्हा या भागातील रहिवासी सचिन पाटील व प्रीती पाटील या दाम्पत्याने किरकोळ कारणावरून या महिलेसोबत आणि तिच्या पतीसोबत वाद घातला। नंतर सदर महिलेला आणि तिच्या पतीला या दोघांनी मारहाण केली। तसेच महिलेने तिच्या अंगात परिधान केलेला पंजाबी ड्रेसचा कुर्ता फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग केला। तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमजद खान पठाण करीत आहे। पिंपरी शिवारात एक 22 वर्षीय तरुण अवैध गावठी हातभट्टीची दारू गाळणी करीत होता। सदर प्रकार यावल पोलिसांच्या निदर्शनास आला तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून 15,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पिंपरी तालुका यावल या गावाच्या जवळ आडोशाला सागर सपकाळे वय 22 हा तरुण गावठी हातभट्टीची दारू तयार करत होता। सदर प्रकार यावल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना कळाला तेव्हा त्यांनी तातडीने त्या ठिकाणी पथक पाठवले आणि सागर सपकाळे याच्याकडून 15,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे। आपल्याला कमी किमतीत चांगल्या प्रतीचे कॉम्प्युटर घ्यायचं आहे किंवा लॅपटॉप खरेदी करायचा आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या शेतकी संघ कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट पटेल कॉम्प्युटर। या ठिकाणी 4,999 पासून आपल्याला सुंदर आकर्षक आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टीम असलेले कॉम्प्युटर मिळेल। त्याचप्रमाणे 8,999 पासून टेंभी शेतशिवारात शेतगट क्रमांक 36 आणि 39(6) खांबावरील विद्युत तार अज्ञात चोरट्याने चोरी केले आहे। तब्बल 900 मीटर लांबीचे 27,000 रुपये किमतीचे तार चोरी झाले असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। टेंभी तालुका यावल या शेतशिवारामध्ये शेतगट क्रमांक 36 पासून ते 39(6) पोल क्रमांक 3 ते 8 विद्युत तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीनंतर चोरी केले। हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा घटनास्थळी
अभियंता आकाश अनिल लोखंडे यांनी जाऊन पाहणी केली तेव्हा या ठिकाणी 900 मीटर लांबीचे तब्बल 27,000 रुपये किमतीचे तार चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। तेव्हा त्यांनी सदर घटनास्थळी पाहणीनंतर यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात अभियंता आकाश लोखंडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे। सांगवी बुद्रुक या गावात एका 32 वर्षीय महिलेने विषारी पदार्थ फिनॅल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। सदर प्रकार हा कुटुंबियाच्या निदर्शनास येताच या महिलेला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। या ठिकाणी महिलेवर उपचार सुरू झाले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। सांगवी बुद्रुक तालुका यावल या गावातील रहिवासी अनिता रामचंद्र वडर वय 32 वर्ष ही महिला आपल्या घरी होती। दरम्यान घरी असताना या महिलेने संतापाच्या भारात विषारी पदार्थ फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। ही बाब कुटुंबियाच्या निदर्शनास येताच कुटुंबियांनी तिला तातडीने तेथून उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले। ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावळे, अधिपरिचारिका नेपाली भोळे, संजय जेधे आदींनी या महिलेवर उपचार सुरू केले आहे। सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे। यश एजन्सी यावल घेऊन आले आहे मेगा फेस्टिवल ऑफर। या गणेशोत्सवापासून ते थेट दिवाळीपर्यंत 5,000ची वस्तू खरेदी करा आणि सहभागी व्हा लकी ड्रॉ मध्ये। या लकी ड्रॉचं प्रथम बक्षीस आहे स्मार्ट LED टीव्ही, द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन, तृतीय बक्षीस सायकल आणि चौथे बक्षीस वॉटर फिल्टरसह अनेक बक्षिसं यात आहेत। त्याचप्रमाणे आपण प्रत्येकी RCD प्रोडक्ट खरेदी केल्यावर 15,000च्या खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेट वस्तू। त्याचप्रमाणे यश एजन्सीमध्ये बजाज फायनान्स उपलब्ध आहे, खरेदीवर कॅशबॅक उपलब्ध आहे, क्रेडिट कार्डवर आकर्षक डिस्काउंट देखील आपल्याला मिळेल। तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या यश एजन्सी यावल, शेतकी संघ शॉपिंग कॉम्प्लेक्स यावल। निमगाव येथील गोवर्धन गोशाळेत मोठ्या उत्साहात बसुबारस साजरी करण्यात आली। गोमातेतच महालक्ष्मीचा वास असतो असं या कार्यक्रमात हबप संचित महाराज यांनी सांगितले। या ठिकाणी गोमातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। निमगाव तालुका यावल येथे निसर्गरम्य परिसरात गोवर्धन गोशाळा आहे। या गोशाळेत मोठ्या उत्साहात बसुबारस साजरी करण्यात आली। येथे यावल शहरातील मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले। सर्व गायींना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून विधिवत त्यांचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमासाठी गोशाळेत विविध प्रकारच्या रांगोळ्या आणि फुलांची सजावट करण्यात आली होती। कार्यक्रमात यावल येथील डॉक्टर कुंदन फेगडे, डॉक्टर गौरव धांडे, ॲडव्होकेट राजेश गढे, लीलाधर गढे, प्रमोद धांडे, सुलभा धांडे, गोवर्धन गोशाळेचे अध्यक्ष गोपाल कोळी, अरुण तावडे, सचिव चेतना कोळी, विजया तावडे, बाळू तावडे, लीलाबाई तावडे, हबप संचित महाराज कोळी, सागर कोळी, प्रकाश चौधरी, यश वारके, विनायक बारी, कृष्णा कोलते, पंकज राजपूत, सूरज पाटील, पिंटू कोळी, राजू कोळी, प्रकाश कोळी, हुकुम कोळीसह गावातील तरुण मंडळ गोरक्षक या ठिकाणी उपस्थित होते। मोठ्या उत्साहात या गोशाळेत बसुबारस साजरी करण्यात आली। पकडलं मग तू ताट पकडलं मी जेव्हा
डॉक्टर साहब मेरी तबियत खराब है सर, मैं दूर उबर थे दिवशी गाई वासराची पूजा झाली पाहिजे ते स्त्रीच्या हात। स्त्रीच्या हातून जर गाई वासराची पूजा झाली तर त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असं लोकमान्य आहे, संतांचं मान्यता आहे। त्याच ठिकाणी बरोबर गाईच्या प्रत्येक अवयवामध्ये भगवंताचं वास आहे हे आपल्याला ठाऊकच आहे, पण गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे हे आपल्याला ठाऊक आहे। प्रत्येक ग्रंथामध्ये प्रत्येक पुराणामध्ये आपल्याला सांगितलं जातं गायीचं महत्त्व। गायीमुळे आपल्या भारतामध्ये शुद्धता आहे, गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे, गायीच्या प्रत्येक खांद्यामध्ये गायीच्या पायापासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये श्री विष्णूंचा वास आहे। त्याच्यामुळे गायीला खूप मोठं महत्त्व आपल्या संतांनी आपल्या साधूंनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे गायीचं पहिलं पूजन झालं पाहिजे आणि त्या पहिल्या दिवसापासून दिवाळी सुरू झाली पाहिजे, म्हणून पहिल्या दिवशी वसुबारस हे सुरू होते। स्त्रीच्या हातून जर वसुबाराची पूजा झाली तर लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं असं म्हटलं जातं। स्त्रीसुद्धा लक्ष्मी आहे आणि गायसुद्धा लक्ष्मी आहे, त्याच्यामुळे गायीची पूजा स्त्रीच्या हातून झालीच पाहिजे असं लोकमान्यांचं संतमान्यांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे आज आपण या गोवर्धन गोशाळेमध्ये उपस्थित झालो, गायीची सेवा आहे आपल्या हातून घडते, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्यांचं भाग्य मोठं आहे की आज त्यांच्या समोर गायीचं दर्शन झालं। काही ठिकाणी असं असतं की गायींचं दर्शन होत नाही, खरं तर दिवाळीची सुरुवात गाईच्या दर्शनानेच झाली पाहिजे आणि आपण सर्वे जे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल, कारण गायीच्या दर्शनाशिवाय कधीच लक्ष्मीपूजन होऊच शकत नाही। त्याचप्रमाणे आमच्या गोवर्धन गोशाळेने तेच उपक्रम राबवला आहे की गाईंच्या शेणापासून गौऱ्या किंवा दिवे, लक्ष्मी मातेचे फोटो किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्त्या अशी विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी आपल्या घरामध्ये वस्तू ठेवण्यासाठी गाईच्या शेणाचे वस्तू बनवले व त्या आपण दिवाळीच्या दिवशी गाईच्या शेणांच्या गवऱ्या जर घरामध्ये लावल्या, मूर्ती जर गाईच्या शेणाची ठेवली तर गाईच्या शेणामध्ये लक्ष्मी असं म्हटलं जातं। त्याच हेतूने आपण ते सर्व बनवलेलं आहे आणि त्या हेतूनुसार गाईचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं, गाईचं वास आपल्या घरामध्ये राहत असतं आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते। त्याचप्रमाणे आज सर्व उपस्थित मान्यवर आज आपण गाईच्या पूजनासाठी या ठिकाणी जमलात म्हणून सर्वांचे अगोदर आभार मानतो व स्वागत करतो। त्याचबरोबर आज सत्काराचा सुद्धा कार्यक्रम ठेवला आहे, तर सत्कार करण्यासाठी गोवर्धन गोशाळेचे अध्यक्ष गोपाल बावलाल कोळी यांच्या हातून डॉक्टर साहेबांचा सत्कार होईल। सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा। डॉक्टर साहेब तर स्वागत व सत्कार अरुण तावडे हे करतील अशी नम्र विनंती। आपल्या गोशाळेला अडचण होती त्यावेळेस त्यांनी गायींसाठी चाऱ्याचं योगदान दिलं, दान दिलं, म्हणून त्यांचे आभार मानूया। धन्यवाद।
यावल शहरात फैजपूर रोडावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता 8वीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस 5ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे। तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाग्यश्रीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर। किनगाव येथील चौफुलीवर अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर शेतकऱ्यांच्या वतीने टायर जाळून काळी दिवाळी साजरी करण्यात आली आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। केळी पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत हा राज्य मार्ग रोखला होता व केळी पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर न आल्याने आता शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार म्हणून आंदोलन करण्यात आले। किनगाव तालुका यावल या गावातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चौफुलीवर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले। केळी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळाली नाहीये। ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या वतीने अद्यापही शेतकऱ्यांना विम्याचा लाभ प्राप्त झाला नाही म्हणून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे। तेव्हा शासनाचा निषेध करण्याकरिता टायर जाळून शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला आणि काळी दिवाळी साजरी केली। या आंदोलनात शेतकरी DM पाटील, मुबारक तळवी, काँग्रेसचे जलील पटेल, मिलिंद चौधरी, उभाटा शिवसेनेचे शरद कोळी, संतोष खर्चे, भाऊसाहेब धनगर, प्रमोद पाटील, अनिल पाटील, सिकंदर तळवी, नथ्थू तळवी, अनिल कोळी, रहमान तळवी, कुर्बान तळवी, लीलाधर पाटील, संजय पाटील, मयूर चौधरी, संजय पाटील, निंबा पाटील, राजू पाटील, केतन चौधरी, मनोज धनगर, सुधाकर कोळीसह मोठ्या संख्येत शेतकरी सहभागी झाले होते। Thank you.
असंच म्हणतो. यावल तहसीलदारांनी समाजाप्रती संवेदनशीलता दाखवत यंदाची दिवाळी आपण निराधार आणि वंचितांना भेट देऊन साजरी करावी या उद्देशातून शहरासह नायगाव येथील निराधारांना दिवाळीची त्यांनी भेट दिली. तर दिवाळीच्या प्रवास सुरुवात केली असता तहसील कार्यालयात निराधार योजनेत हयातीचा दाखला सादर करण्यास आलेल्या एका वृद्धास त्यांनी दिवाळी भेट म्हणून नवीन वस्त्र दिले आणि आगळीवेगळी दिवाळी साजरी करून समाजापुढे एक आदर्श ठेवला. यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांची यावल शहरातील ही पहिलीच दिवाळी आहे. तेव्हा दिवाळी साजरी करताना समाजाप्रती असलेली संवेदनशीलता त्यांनी दाखवली आहे. यावल तालुक्यातील नायगाव तसेच यावल शहरातील निराधार बालकांना त्यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन दिवाळीनिमित्त भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्याशी हितगुज साधले. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर या निराधार वंचित कुटुंबाकडे त्यांनी स्वतः जाऊन आस्तेवाईक
विचारपूस केली आणि हितगुज साधले म्हणून या कुटुंबादेखील एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्याचप्रमाणे आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण गरजूंसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला पाहिजे या उद्देशातून त्यांनी हा उपक्रम राबवला. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये अनपेक्षितपणे संजय गांधी निराधार योजनेतील एक लाभार्थी हयातीचा दाखला देण्यासाठी कार्यालयात आला होता आणि त्याचवेळी तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांची नजर त्यांच्यावर पडली. सदर वृद्धाच्या अंगावरील शर्ट हा फाटलेला होता ते पाहून त्या अतिशय भावूक झाल्या आणि त्यांनी या वृद्धाला आपल्या दालनात बोलवले, आपल्या हातून त्यांना मिठाई दिली आणि त्यांना तातडीने नवीन कपडे मागून कपडे देखील भेट दिले. एकूणच हे पाहून वृद्ध इसम देखील भारावले होते. तेव्हा अशा पद्धतीने तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी आगळीवेगळी दिवाळी साजरी करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.